कमडोची तर तुम्ही दोघं एका मग तुम्हाला आरक्षण मिळालं काय? आम्ही काय हाल बोंबलो होतो मग इथकडून मग लय बारीक दिन असतं भाऊ, मी त्यांना सुचून द्याय नाही. मथुर सुद्धा पागल व्हायला लागले मायामुळे. दे त्याला सुद्धा काही सुचाना माया पुढे साध्य. ते आज एकलाच बोलत नव्हते, उद्या तिसरंच बोलत आहे. बधीर झाला आला ते आला ना आंबडलाच आलं काय आलं इथं आमच्या कचाऱ्या तिकडे. गप बसायचं तर गप्पी बसला नाही. आला ते आला मलाच म्हणतो याला अभ्यास नाही. आरक्षणावर अभ्यास करायला लागल बरं मला नाहीत नाही अभ्यास जाऊन तिकडं. पण आरक्षण आणलं नाही आमच्या मराठीने आम्ही. तुला एवढा अभ्यास आहे तू एवढा हुशार आहे तर तू 2 वर्ष जेलला गेलात कस काय? आला तर आला म्हणतो मी म्हणतो 5वी शिकलेलो मी. काही बोलत सरकार 3 दिवस परेशान होत माझ्या शिक्षणावर. 3 दिवस शिवत घातला त्यांनी हे नेमकं शिकलंय किती हे 12वी शिकलेलंच नाही म्हणे इतक्या प्रश्नाचे उत्तर देतच कस काय? त्या माणसाचा एक गुण आवडतो आम्हाला तो खरं बोलतो मथरा झालेला असून. मी त्याला म्हणलं भाऊ गोरगरिबांच्या जनतेचा पैसा खाल्ला महाराष्ट्र सदन वर पाडलं कोणा कोणाच्या इस्टेटी दाबल्या मला सगळं माहिती. तू मुंबईला काय करत होता? कोणाची भाजी कोणाच्या गाड्यावर फुत होता? तू तिथून नाशिकला कशासाठी आला? तू नाशिकहून पुन्हा यावला कमगाठीला यावल्याहून तू सटाण्याला कशासाठी आला? तिथं तू काय काय केलं? पुन्हा तू मुंबईला चेंबूरला कशाला गेला? तो बी सगळी हिस्ट्री माझ्याजवळ आहे पण मला आत्ता काढायची नाही. फक्त आरक्षण मिळून देईन मग तो याकडे बघतो. पण तो खरं बोलतो बर का? मी त्याला म्हणलं महाराष्ट्र सदन सगळं वरबडून खाल्लं गोरगरिबांच्या लेकराचा तुला तळतळाट लागला जेलमध्ये गेला आणि बेसन भाकरी खायला लागला तर तो म्हणतो तिथं कांदे मिळत आहेत मग काय कोणी भर 2-3 वाणी एकदा बस खात मग कवर दे आता. या अगोदर त्यांना आपला विरोध नव्हता त्यांच्या विचाराला विरोध होता. व्यक्ती म्हणून त्यांना आपला विरोध नाही पण विचाराला विरोध होता. वैचारिक मतभेद असले पाहिजेत परंतु त्या दिवशी त्यांनी पातळी पूर्ण सोडली कारण आपण घटनेच्या पदावर बसलात संविधानाच्या पदावर आपण बसलात राज्याचं पालकत्व तुमच्याकडे कायद्याची गरिमा राखणं तुमची जबाबदारी पण तुम्ही जाती जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करायला लागलात आणि जाती जाती दंगली घडवण्याचा प्रयत्न करायला लागलात त्यामुळं आता तुम्हाला व्यक्ती म्हणून सुद्धा आमचा विरोध आहे. त्याला पक्का माहीत झालंय बरं का मराठी आरक्षणात गेले म्हणून पक्क माहिती झाला. तो फक्त थांब ना एकदा आरक्षित मिळून दी मी असा राग गेलेला आहे अपमान. मग कसं उलट धोरण लोक स्विच चलतील मी उलटा चलतो. मी एकदा दाखवा मराठ्याने दाखवा जाऊ द्या ते होतं दाखवू शकत नाही. मी माझ्या मनानं त्याच्यावर टीका एकदा केली मला एकदा दाखवा. त्याने मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणून मी त्याला केला. मग मराठा आरक्षणाला विरोध केला मग ते मराठ्याचं असलं तरी मी सोडित नाही. टप्प्यात आलं वाजेलाच सोडितच नाही मग मी ते कोणी असू दे कारण त्याच्यात आमच्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकराचं हित आहे. आमच्या गोरगरिबाचे पोरं त्याच्यात मोठे होणार आहेत.
त्यामुळे तुम्ही तिथं आमचा हक्काच असणार, आडवं नाही पडायचं, जायचं. येड्या माणसाला सुद्धा कळत मराठा ओबीसी आरक्षणात येड्या आला, कारण कायद्यात जाण्यासाठी, ओबीसी प्रवर्गात समावेश होण्यासाठी एकतर नोंदी असाव्या लागतात किंवा ती जात मागास सिद्ध असावी लागते, तरच जाता येतं. मराठा दोन्हीत पण मागास पण सिद्ध आहे आणि मराठ्यांकडं ओबीसी आरक्षणात जाणारे सगळे पुरावे सुद्धा आहेत. तरीही येऊ म्हणतो आमच्यात येऊ नका, वरच घ्या खालचं घ्या, कोणचं घेतो रे, वरच घ्या खालचं घ्या, कोणचं द्याना खातो एकटाच तू, तो घर आमच्या गावात एक बी नाही, तरी 30% कस का खातो तू एकटाच? सगळ्या दुन्याचं खातो म्हणतो मी ओबीसीचा नेता आहे. ओबीसीच्या नेत्यां जे ओबीसीच्या जाती आहेत ना, मराठ्यांना एकदा त्यांना भेटून बघा. ओबीसी आरक्षणात जेवढ्या जाती आहेत तेवढ्याला फक्त एकदा भेटून बघा. खालच्या जातीचा फायदाच होऊन द्या नाही, वरचीवर एकटाच खातोय, कारण कित्येक तरी जातीने येऊन सांगितले की आम्हाला याचा फायदाच होत नाही. आणि ते खरं आहे, खालच्या जातींना काहीच फायदा होत नाही आणि त्याला कळण चुकलं ही आरक्षणात आली. आता काय करायचं? मग एकच काम, झालं का करू चालू, माझ्याजवळ चोरी सुरू आहे. कुठं राहतो सांगा बरं, माझ्या गेल ध्यानात मग मग असं होईल. मी काय कॅशेट नाही ना, कॅम्प्युटर सारखं टाकून दिली सुरू व्हायला पक्क द्या ना तयार तुमचे. अरे तुम्ही आरक्षण करते सोडित नाही का? खालच्या एकाही जातीला त्याचा फायदा होत नाही, त्यांच्याच लोकांना सांगितलं आपल्याला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.